राजकीय वर्तुळातून आणखी एक महत्वाची बातमी. देशात सुरू असलेलं राजकारण हे भविष्यात भाजपला परवडणारं नाही अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय. ईडी चौकशांवरून राज ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केलंय. टोलवरूनही त्यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केलाय. आपला टोलला विरोध नाही, मात्र त्यामध्ये पारदर्शकता असायला हवी असं राज ठाकरेंनी सुनावलंय. मला असं वाटतं ह्या प्रकारच्या ह्या ज्या कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही. मी मागे म्हटलं होतं कसं की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं. उद्या ज्यावेळेला सत्ता बदल होईल त्यावेळेला ज्यावेळेला दाम दुमटीने ज्यावेळेला अंगावरती हे येतील दुसरे तेव्हा काय कराल. टोलला विरोध नाही. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. माझा जो टोल वसूली वरती जो कैश घेतली जाते किती गाड्या पास होतात किती नेमका टोल वसूल होतोय तुम्ही किती पैसे सरकारला भरलेत आणि किती पैसे तुमच्या खिशामध्ये येत आहेत या कोणत्याही गोष्टींसाठी त्याला ट्रान्सपरन्सी नाही. टोल हा जगभर असतो पण हीच गोष्ट मी अनेकदा माझ्या भाषणांमधून पण सांगितलेली विषय टोल नाही आहे, विषय टोल वसुली आहे.